महाराष्ट्रात पहिल्यांदाच जनतेला थेट योजनेची माहिती व्हावी म्हणून आमदार चरण वाघमारे यांनी घेतली संकल्प सभा. शेवटच्या घटकापर्यंत योजनेची अंमलबजावणी करणार. महाराष्ट्र शासनाचा अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी, कामगार, अपंगांना घरकुल, संजय गांधी श्रावणबाळ योजना, अनुदानात वाढ अशा सर्वच घटकांकरिता भरीव मदत जाहीर केल्यामुळे लाभार्थ्यांकरिता योजना पोहोचविण्याचा संकल्प. मेळाव्याचे आयोजन भाजपा आमदार चरण वाघमारे यांच्यातर्फे तुमसर तालुक्यात आयोजित करण्यात आले होते. तर या संकल्प मेळाव्याला विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांनी भाग घेतला. विशेष बाब म्हणजे विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे या मेळाव्याकडे निवडणूक पूर्वीची तयारी म्हणून सुद्धा बघितल्या जात आहे. तर अशा प्रकारचा संकल्प मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्रात प्रथमच केले असल्याचा दावा भाजपा आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे. महावॉइससाठी नितीन लिल्हारे. संघटनात्मक बांधणी थेट लाभार्थ्यापर्यंत व्हावी मतदारांपर्यंत, आणि त्याबरोबरच सरकारनं जे घोषणा अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत त्या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातीलही गरजू लोकांसाठी केलेल्या आहेत. एकदम अन्यायग्रस्त लोकांसाठी, जे आतापर्यंत विकासापासून दूर होते अशा लोकांच्या अनुदानात वाढ केली, आणि 2 महिन्यामध्ये त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचणं प्रशासनाला शक्य नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हजारोच्या संख्येनं आम्ही हा संकल्प केलेला आहे, आणि या माध्यमातून आम्ही सगळ्या योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचू. एकंदरीतच